आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नंदिनी आता तरी जेवशील ना? हो तुम्ही झोपला नाहीत अजून आणि इथे बसून काय करताय? आता तू उपाशी असताना मला कशी झोप लागणार आहे? चल झोपायला चल. हे बघ तू विषय बदलू नकोस. इथे बस वर आधी तू इथे बस. अहो तुम्हाला कसं कळलं मी जेवले नाहीये ते? मी का तुला आज ओळखतोय. तुझा लेख असा घरातून निघून गेला होता तर तुला अन्न कसं गोड लागेल? अहो पण मी जेवले असते ना, तुम्ही कशाला जागे राहिला? नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांना जपायचं असतं नंदिनी. मग मी जर उपाशी असतो तर तू थांबली असतीस की नाही? मग मी माझ्या बायकोला उपाशी कसं राहू देईन? गे हो. मी जेवते. रुद्र घरी आला ना त्याने जीवात जीव आलाय माझ्या अगदी. ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. पण नंदिनी तू घाबरू नकोस, ह्यापुढे रुद्र तुला कुठलाही त्रास देणार नाही. मी बोलतो रुद्रशी. नाही नको, अजिबात नको. तसं ते त्याला आवडणार नाही. आत्ता कसा बसा घरी आलाय तो, पुन्हा डोक्यात राग घालून निघून जायचा. नाही जाणार, मी त्याला जाऊ देणार नाही. नाही पण नकोच. हे बघ नंदिनी, रुद्र माझ्यावर कितीही चिडला कितीही रागवला तरी मी त्या गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाहीये. तुमच्यात तातातूर झालेली मला नाही चालणार. एक आईमध्ये आणि मुलामध्ये कटुता नकोय मला. आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ना ते सगळं करीन मी. तू जेव ना तू. सोळा सतरा एकोणीस. सतरा नंतर काय म्हणालीस बिट्टी? एकोणीस. सतरा नंतर आणि एकोणीसच्या मध्ये काय असत? अठरावीस. बिट्टी नेमकं काय म्हणायचं तुला, अठरा कि वीस? जाऊ दे. नाही पप्पाला कुठे अठरा वीस लागतात, त्याला तर एकवीस सुरू लागतात ना. आई मी अजून काही करू? आता काही नको, बघते मी. ठीक आहे.